नमस्कार रसिक हो, नागपूर येथील सुप्रसिद्ध इंजिनियर डॉक्टर राम मुळे यांच्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन आज होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी हे भूषवणार आहे। तर सौ संध्या विरमलवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर पद्मरेखा धनकर यांच्या शुभहस्ते या संग्रहाचं प्रकाशन होणार आहे। बाबू आयटम प्रकाशन यांची ही निर्मिती आहे। बाबू आयटमने आजपर्यंत तब्बल 21 पुस्तकांची निर्मिती केलेली असून प्रत्येक पुस्तक प्रत्येक निर्मिती परंपरा जपणारी आहे। आणि याच परंपरेमध्ये कोरोना व इतर कविता हा संग्रह तयार झालेला आहे। सर्वांग सुंदर असा हा संग्रह बोलक मुखपृष्ठ सुबक सुंदर छपाई आणि मुख्य म्हणजे निर्दोष मुद्रण हे वैशिष्ट्य या संग्रहाबद्दल सांगावं लागेल। या संग्रहामध्ये एकूण 50 कविता आहेत। यापैकी प्रारंभी हिंदी भाषेतील 25 कविता आणि त्यानंतर मराठी भाषेतील 25 कविता, आता दोन्हीही भाषेतील कविता ह्या सारख्याच तोलामोलाच्या आहेत। आईला जशी आपली दोन्ही लेकरं सारखी वाटावीत त्यात भेदभाव करू नये अशा ह्या दोन्ही भाषेतील तोलामोलाच्या कविता आहेत। डॉक्टर राम मुळे हे इंजिनियर आहेत। याशिवाय ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांनी PhD केली आहे म्हणून ते इंजिनियर आणि डॉक्टरेट प्राप्त असं हे व्यक्तिमत्व। कोरोनाच्या काळामध्ये काय करावं हे सूचना असं झालं अगदी मार्च महिन्यापासून, तेव्हा अनेकांनी आपापले जुने छंद जोपासले। डॉक्टर साहेबांना कविता लेखनाचा छंद होताच तो या काळात उफाळून वर आला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या कालावधीमध्ये अनेक सणवार येऊन गेलेत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, त्यानंतर रक्षाबंधन, याशिवाय रामनवमी, राम मंदिर निर्मिती त्याचा शुभारंभ, आणि वातावरणात एक बदल झाला आणि शिक्षण विभागाने ऑनलाइन क्लासेसची सुरुवात केली। या विविध विषयांवर, कारण डॉक्टर साहेबांना विषय मिळत गेला आणि ते कविता प्रसवत गेले, असा हा संग्रह। या संग्रहाला माझे तरुण मित्र श्रीयुत मधुसूदन उर्फ मदन पुराणिक यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे। आणि हा डॉक्टर मुळेंचा मुळे साहेबांचा पहिलाच संग्रह जरी असला तरी हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे। मी मुद्रित शोधनाच्या निमित्तानं वारंवार तो संग्रह वाचला
आणि मला त्यातली प्रत्येक कविता आवडली, मनाला भावली. काही कवितांचा बाज हा विनोद स्वरूपाचा आहे. उदाहरणार्थ कंपाऊंडर, ती वाचल्यानंतर खूप हसू येतं. तर रसिक हो, आपण हा संग्रह अवश्य वाचा आणि आनंद लुटा. डॉक्टर राम मुळे साहेबांना माझ्या शुभेच्छा. थांबतो, आपली रजा घेतो.